प्रचाराचे आणि आता आपण आणखी तज्ञांकडे जाणारच आहोत, पण तत्पूर्वी मी प्रज्ञाकडे जातोय कारण विदर्भातले काही अपडेट्स आपल्याकडे. बरोबर आहे, विदर्भातल्या अपडेट्स वरती आपण एक लक्ष टाकूया. नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रफुल्ल गुडघेंचं त्यांच्यासमोर आव्हान आहे. रामटेक मधल्या बिघाडीमुळे आघाडीला मोठं टेन्शन आलेलं आहे. रामटेकच्या सांगली पॅटर्नकडे राज्याचं लक्ष, विशाल बरबटेंना थेट एबी फॉर्म देण्यात आला होता. अहेरीमध्ये अत्राम कुटुंबात कोण बाजी मारणार, धर्मराव बाबा अत्राम की भाग्यश्री अत्राम याकडे लक्ष आहे. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो असं समीकरण सध्या सेट झालेलं आहे राज्यामध्ये, काय अपडेट्स आहेत विदर्भातले, कोणत्या लढती महत्त्वाच्या? प्रज्ञा, विदर्भामध्ये अनेक लढती महत्त्वाच्या आहेत, मात्र सर्वात लक्षवेधी लढत जी आहे ती नागपूर दक्षिण पश्चिम मधून आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांच्यासमोर प्रफुल्ल गुडदे आहे. तुम्ही जसं सांगितलं की काय काय मुद्दे आहे किंवा कशा पद्धतीने कल दिसून येत आहे, तर प्रत्येक मतदारसंघामध्ये बहुतांशी मतदारसंघ असे आहे ज्यांच्यामध्ये 2014 आणि 2019च्या तुलनेमध्ये यंदा मतदान वाढलेलं आहे. अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये महिलांचा मतदान जो आहे जवळपास 6% वाढलेला आहे. त्यामुळे हा जो महिलांचा वाढलेला मतदान आहे किंवा किंबहुना एकंदरीत मतदानामध्ये जी वाढ झालेली आहे ती तो मतदान कोणाच्या बाजूने जातं यावर सर्वांचा लक्ष आहे आणि त्याच्यावरूनच निर्णय जो होईल असं वाटतंय. त्यामुळे जे राजकीय समीकरण किंवा जो विश्लेषण मतदानाच्या पूर्वी केलं जात होतं, वाढलेल्या मतदानानंतर प्रत्येकाची धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लढतीशिवाय अनेक महत्त्वाचे उमेदवार जे आहेत ते विदर्भामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधून आहेत, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार आहेत, तिवसामधून यशोमती ठाकूर आहेत, संजय राठोड दिग्रसमधून आहेत, तर अनेक महत्त्वाच्या लढती ज्या आहेत विदर्भामध्ये आहे. त्यामुळे मतदानाचा कौल, वैदर्भीय मतदाराचा कौल लोकसभेसारखा राहतो की त्याच्यामध्ये या वाढलेल्या मतदानामुळे काही बदल होते हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होईल. प्रज्ञा, निश्चित त्याचीच उत्सुकता आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये पहिले कल